नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये द्राक्ष काढणीनंतरचं द्राक्षाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ह्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, जवळपास 50 ते 60% हार्वेस्टिंग किंवा द्राक्षाची काढणी ही झालेली आहे. नाशिक असेल, सांगली, सोलापूर, नारायणगाव या सर्वच भागामध्ये 50%पेक्षा जास्त छाटण्या ह्या झालेल्या असून मागील 2 वर्षामध्ये कोरोनाच्या अडचणीमुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर तोटा हा द्राक्ष शेतीमध्ये झालेला आहे. हे वर्ष तरी चांगलं जाईल अशी आम्हा सर्व द्राक्ष बागायतदारांना आशा होती. परंतु रशिया आणि युक्रेन ह्या युद्धामध्ये रशियामध्ये जाणारा एक्सपोर्टचा माल हा थांबलेला असून अद्यापही लोकल मार्केटला डोमेस्टिक मार्केटमध्ये म्हणावा असा उठाव आणि भाव आपल्या द्राक्षाला अद्याप तरी अजून मिळालेला नाही. आपले द्राक्षाचे भाव हे 20 ते 30 रुपयामध्ये डोमेस्टिक मार्केटला स्थिरावलेले आहे. याला कारण म्हणजे खूप काळ लांबलेली थंडी, ढगाळ हवामान, पाऊस आणि आपल्या द्राक्षामध्ये उशिरा येणारी शुगर, ह्या सर्व अडचणीमुळे म्हणावी असा उठाव लोकल मार्केटला नाही आहे. जवळजवळ द्राक्षाचा खर्चच हा 25 रुपयाच्या आसपास येत असतो आणि आमचे भाव जर फक्त 20 ते 25-30 रुपये असतील तर ही द्राक्ष शेती ही अतिशय तोट्याची झालेली आहे. आणि वार्षिक पीक असल्यामुळे आणि एकच पिकावरती आम्ही अवलंबून असल्यामुळे फार मोठा आर्थिक फटका, आर्थिक अशी तसेच मानसिक स्ट्रेस हा ताणतणाव हा आमच्या द्राक्ष बागायतदारावरती ह्या मागच्या 2-3 वर्षात आलेला आहे. ह्या वर्षीसुद्धा किंबहुना तशीच परिस्थिती आहे. परंतु समाधान एवढंच आहे की लॉकडाऊनमुळे किंवा कोरोनामुळे माल कुठे थांबत नाही, माल मार्केटला जातोय, व्यापारी पण आपल्या मालाला विचारताय. परंतु हळूहळू जसं जसं ऊन वाढत जाईल तसं तसं आपल्या द्राक्षाला उठावसुद्धा वाढत जाईल आणि चांगले रेट मिळतील या येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या आठवड्यामध्ये अशी आपण आशा करू शकतो. मित्रांनो, दरवर्षी आपण म्हणतो की शेती परवडत नाही, द्राक्ष शेती परवडत नाही. बऱ्याच ठिकाणी द्राक्षाच्या बागासुद्धा काढण्याचं प्रमाण ह्या वर्षी वाढलेलं आहे. त्या तुलनेत नवीन द्राक्षाची लागवडी कमी होत आहे. तर अशा पद्धतीनं द्राक्ष शेती ही तोट्यात जात आहे असं एक चित्र नक्कीच सगळीकडेच दिसतंय. याला कारण म्हणजे बेसुमार वाढलेली द्राक्षाची शेती. पूर्वी नाशिक, सांगली, सोलापूरमध्ये असलेली शेती इतर जिल्ह्यामध्ये, इतर तालुक्यामध्ये सुद्धा वाढलेली आहे. आणि जरी भारताचं बाजारपेठ खूप मोठी असली परंतु कुठल्याही ग्राहकाला चांगला क्वालिटीचा माल, चांगल्या चवीचा, चांगल्या शुगरचा माल हा पोहोचला पाहिजे. आणि आपण कुठेतरी या बाबतीत कमी पडतो आहे. व्हरायटीची अडचण असेल किंवा आपल्या प्रॅक्टिसेसची अडचण असेल, कमी साखरेचे माल मार्केटमध्ये जातो आणि जो माल आपण खाऊ शकत नाही त्या मालाचे आम्हाला चांगले पैसे व्हायला पाहिजे अशी आपण आशा करतो. परंतु तसं मित्रांनो येत्या काळामध्ये होणार नाही. त्यामुळे द्राक्ष शेतीमध्ये खर्चात बचत हाच नफा ह्या तत्वानुसार ग्रेप मास्टर ॲप आणि यूट्यूबचे कार्य चाललं असतं. आमच्या टीम त्यासाठी आम्ही झटत असतो की द्राक्ष शेतीमधला खर्च कमी झाला पाहिजे, शास्त्रोक्त पद्धतीनं शेती झाली पाहिजे आणि कमी खर्चाची नफ्याची शेती झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी ज्या पद्धतीनं आपण दरवर्षी म्हणतो की नाही आता ह्या वर्षीने, आता पुढच्या वर्षी मी चांगल्या पद्धतीनं खर्चात बचत करील, परंतु ज्या पद्धतीनं ते आपण पूर्वी चौथीला एक गोष्ट शिकलो आहे की एक माकड म्हणते की पावसाळा आला, आता पाऊस लागतोय, मी आता घर बांधायची तयारी करतो. परंतु परत ते दिवस निघून जातात. मग तो म्हणतो आता मी पुढच्या सीझनला थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये घर बांधेल. परत थंडी वाढते, परत तो कुडकुडत राहतो आणि परत ते घर बांधायचं तो पुन्हा लांबणीवर टाकतो. मग म्हणतो आता मी उन्हाळ्यात घर बांधेल. परत उन्हाळ्यामध्ये पण ते दिवस तो काढून घेतो. त्याच पद्धतीनं आम्ही सलग 3-4 वर्षापासून ही तोट्याची द्राक्ष शेती करतोय मित्रांनो. आणि त्या गोष्टीमधल्या माकडाप्रमाणेच आपण एक एक गोष्ट पुढं ढकलतोय की नाही आता करू आपण, प्रॉफिटेबल द्राक्ष शेती झाली पाहिजे, कमी खर्चाची द्राक्ष शेती झाली पाहिजे. परंतु केव्हा? पुढे पुढे पुढे. आणि यामुळे पूर्ण आर्थिक स्थिती आपली कोलमडलेली आहे. द्राक्ष शेती खरंच आज जे काही संपन्नता दिसते, जे आजूबाजूला आपण बघतोय बंगले, गाड्या दिसतं, हे नक्कीच द्राक्ष शेतीनं आपल्या शेतकरी बांधवांना दिलेलं आहे. आमचा द्राक्ष शेतकरी इतर पिकापेक्षा, इतर भाजीपाला पिका असतील किंवा इतर पिकांपेक्षा नक्कीच हा श्रीमंत शेतकरी संपूर्ण भारतात समजला जातो आणि ते खरंही आहे. परंतु थोडंसं कुठेतरी आपण ह्या मागच्या 3-4 वर्षात नियोजन चुकलं आहे. नक्कीच सैतानी सुलतानी संकट असतील किंवा नैसर्गिक संकट असतील
परंतु याच्यामध्ये फक्त दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपल्यात पण काहीतरी बदल करायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आपल्या पिकाचं, आपल्या द्राक्ष शेतीचं किंवा आपल्या कुठल्याही व्यवसायाचं नियोजन हे आपण स्वतः करायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही जिम्मेदार आहोत ही जर तुम्ही जबाबदारी घेतली तरच तुम्ही कुठल्याही गोष्टीला लोकांकडे बोट दाखवण्यापेक्षा, दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये मी जबाबदार आहे, माझ्याकडे तोटा होतो याला मी जबाबदार आहे, माझ्याकडे प्रॉफिट होतो याला सुद्धा मीच जबाबदार आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला काहीतरी बदल आपल्यामध्ये करावा लागणार आहे. मित्रांनो, मी काल जे काम करत होतो तेच जर मी करत राहिलो तर मी काल जे मिळत होतो तेच पैसा असेल, इन्कम असेल तो मी मिळवणार आहे. मी आज जर काही कामामध्ये बदल केला तर नक्कीच माझ्या इन्कममध्ये सुद्धा बदल होणार आहे. त्यामुळे काय जे करायचं असेल ते तुम्हाला करायचं आहे, आम्हाला करायचं आहे की मला कालच्यापेक्षा मी काहीतरी इम्प्रूव्हमेंट करील, काहीतरी चेंजेस करील आणि ते चेंजेस केले तरच तुमच्या नफ्यामध्ये, तुमच्या विचारामध्ये बदल होतील. विचारामध्ये बदल झाला तर कृतीमध्ये बदल होईल आणि कृतीमध्ये बदल झाला तर नक्कीच आपल्या नफ्यामध्ये, इन्कममध्ये सुद्धा बदल होतील. तर यासाठी मित्रांनो, द्राक्षाचं नियोजन करायचं आहे तर खर्चात बचत झाली पाहिजे, शास्त्रोक्त कमी खर्चाची शेती आपल्याला तयार करायची आहे आणि ग्रेप मास्टर ॲपचा वापर करून आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. तर ग्रेप मास्टर ॲप तुम्हाला आजच, आजपासून तुम्हाला वापरायला सुरुवात करायची आहे. फक्त आपली खूप शॉर्ट मेमरी असते, ही गोष्ट करायची करायची म्हणतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण ती विसरून जातो. परंतु आता अजिबात न विसरता आत्ताच ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून घ्या आणि फक्त 6 महिन्याचं खरड छाटणीचं नियोजन फक्त 999 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत. त्याचा तुम्ही अर्जंटमध्ये तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डनं तुम्ही अर्जंट त्याचं पेमेंट करून लगेच नवीन कार्याला, नवीन वर्षाला, नवीन सीझनला तुम्ही चांगली अशी सुरुवात करा. मित्रांनो, जो काम करतो त्याच्याकडनं नक्कीच चुका होतात, परंतु तीच चूक डबल करणं हे झालं नाही पाहिजे. एकच चूक एकदाच करा, तीच चुकीची वारंवार तुम्ही जर चुकं करत असेल तर त्याला खरा पुरुषार्थ असणारा माणूस म्हणणार नाही. मित्रांनो, तुम्ही दरवर्षी ग्रेप मास्टरचे यूट्यूबचे व्हिडिओ बघत असाल, त्याच्यानुसार शेती करत असाल, परंतु यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आम्ही जनरल गोष्टीबद्दल बोलत असतो तर ग्रेप मास्टर ॲपमध्ये आम्ही तुमच्या प्लॉटविषयी बोलत असतो. तुमच्या प्लॉटचं पाणी पांदेत परीक्षणावरती, माती परीक्षणानुसार त्याचं कसं नियोजन केलं पाहिजे, तुमच्या प्लॉटचं पानं बघून काय त्याच्याला त्याला कमतरता आहे, कुठला रोग आहे त्याच्यावरती काय करायचं, याविषयी आपण चर्चा करत असतो. जवळजवळ 50,000 जास्त द्राक्ष बागायतदार ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनल आणि ग्रेप मास्टर ॲप वापरतात. तुम्हीसुद्धा वेळ करू नका, उशीर करू नका, आजच ग्रेप मास्टर ॲपचे सभासद व्हा. मित्रांनो, आपल्याला कमी खर्चाची आणि शाश्वत अशी द्राक्ष शेती करायची आहे, त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये मी काही मुद्दे सांगतोय ते तुम्ही तुमच्या द्राक्ष शेतीमध्ये नक्की अवलंब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बागाखाली झाल्या असतील त्याला लगेच शक्य असेल तर फ्लड पाणी द्या, शक्य नसेल तर ड्रीपद्वारे युरिया 15 किलो द्या एकरी आणि भरपूर असं पाणी द्या. त्याच्यानंतर बरेच द्राक्ष बागायतदार बाग खाली झाल्यानंतर त्याची उभी आडवी नांगरट करायला पाहता, भोत फोडायला पाहता, परंतु कृपया भोत फोडू नका, खोल नांगरट करू नका हे माझं कळकळीचं तुम्हाला सांगणं आहे. खोल नांगरट करताना अतिशय जाडीमुळे ही तुटून जात असते, ज्या पद्धतीनं खोडामध्ये स्टोरेज होतं त्याच पद्धतीने ह्या जाड्या मुळीमध्ये हे स्टोरेज होत असतं आणि ही जाडी मुळीच जर तुटून टाकली तर त्याचा फार मोठा शिल्लक साठा आपल्या वेलीला भेटत नाही, वेलीची उपस्मार होते आणि वेलीनं जे 6 महिन्यामध्ये वर्षामध्ये जे अन्न साठवलं आहे त्याचा लॉस होतो. त्यामुळे मुळी न तोडता, जर मुळी तोडायची असेल तर तुम्ही ती गल्ली आड गल्ली मुळी तोडा, म्हणजे फक्त 30% मुळी तोडा, बाकी 70% मुळी तुमची शाबूत राहिली पाहिजे आणि पुन्हा 1 ते 2 वर्षांनी तुम्ही राहिलेली गल्ली ती मुळी तोडू शकता. परंतु एकाच वर्षात ह्या बाजूनं आणि ह्या बाजूनं भोत तोडून मुळीवर आघात करू नका, मुळ्या तोडू नका हे कळकळीचं सांगणं आहे, हे लक्षात घ्या. याचबरोबर मित्रांनो, चिपटाची किंवा इतर तूस, भाताचा तूस असेल, कडबा असेल, याची मल्चिंग करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्ताच 15 मार्च पर्यंतच ऊन 35-40 डिग्रीपर्यंत जाणार आहे आणि मल्चिंग जर केली असेल तर मल्चिंग हा बागेचा AC म्हणून काम करतो, एअर कंडिशनर म्हणून काम करत असतो आणि बाहेरचं टेम्परेचर जेव्हा 40 डिग्री असतं तेव्हा जमिनीचं तापमान अधिक 5 डिग्री सेल्सिअसनं वाढलेलं असतं, परंतु मल्चिंग असेल तर बाहेरचं 40 टेम्परेचर असताना, 45 टेम्परेचर असताना आतील टेम्परेचर मात्र 35 ते 40 दरम्यान असेल आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बॅक्टेरियाची सृष्टीसुद्धा वाढेल, पांढरी मुळीसुद्धा वाढेल, पाणीसुद्धा चांगल्या पद्धतीनं पसरेल, पाण्यामध्ये बचत होईल. मल्चिंगचे अनेक फायदे आहे, मल्चिंगवरती एक सेपरेट व्हिडिओसुद्धा आपण केलेला आहे, तोसुद्धा तुम्ही बघू शकता. ह्या उन्हाळ्यामध्ये
चिपटाची मल्चिंग करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच चिपटाच्या मल्चिंगच्या आधी तुम्ही माती परीक्षण नक्की करून घ्या आणि माती परीक्षणचा रिपोर्ट तुम्ही ग्रेपमास्टर ॲपमधून आम्हाला पाठवा. ह्या माती परीक्षणानुसार तुमचा पी एच कसा आहे, तुमच्याकडे क्षारता किती आहे, सोडियमचं प्रमाण किती आहे, याचबरोबर तुमच्यामध्ये एन पी केच्या लेवल कशा आहेत, जमीन खोल आहे, हलकी आहे, मध्यम आहे, चुनखडीयुक्त जमीन आहे, याच्यानुसार तुम्हाला खरड छाटणीचं स्वतंत्र असं तुमच्या एक एकरसाठी लागणारं खतांचं नियोजन किंवा सॉईल रिक्लेमेशन म्हणजे जमिनीची काही सुधारणा करायची आहे का, तिथं जिप्समची देण्याची गरज आहे का, सल्फर देण्याची गरज आहे का, हे सर्व आम्ही तुम्हाला विनामूल्य तुम्ही फक्त ग्रेपमास्टर ॲपचे सभासद व्हा. त्या ॲपमधून तुम्ही विचारा, तुम्ही सांगतो आम्ही मधून तुम्ही माती परीक्षणाचा रिपोर्ट आम्हाला पाठवा. तुम्हाला विनामूल्य पूर्ण प्लॉटची तुम्हाला खतांचं नियोजन आमची टीम, आमचं एक्सपर्ट टीम तुम्हाला स्वतंत्रपणे करून देईल. तसेच माती परीक्षणानुसार खतांचं नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याचबरोबर बेसल डोसमध्ये तुम्हाला सुपर फॉस्फेटचा वापर वाढवायचा आहे, फॉस्फरस लेवल तुम्हाला वाढवायची आहे. आणि मित्रांनो, खरड छाटणीसाठी ग्रेपमास्टर ॲप फक्त 999 रुपयामध्ये आम्ही तुमच्यासाठी देत आहोत, तर त्याचा तुम्ही फायदा नक्की घ्या. आणि याचबरोबर मित्रांनो, पुढील 20 ते 30 मार्च दरम्यान आमची ॲग्रोनॉमिस्ट टीम सांगली, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, विजापूर ह्या भागामध्ये एक धावता दौरा आम्ही करणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी 50 ते 100 शेतकरी बंधू एकत्र येतील त्या ठिकाणी तिथं प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट आणि तिथं एक मीटिंगचं नियोजनसुद्धा आम्ही करतोय. दररोज हे 10 दिवस आम्ही तुमच्याकडे येतोय, दररोज सकाळी एक, संध्याकाळी एक, अशा 2 मीटिंग प्रत्येक दिवशी आम्ही घेण्याचं प्रयत्न करत आहोत. तुमचा रिस्पॉन्स अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या गावामध्ये मीटिंग घ्यायची असेल, ग्रेपमास्टरची मीटिंग घ्यायची असेल, तर तुम्ही आम्हाला नक्की ह्या व्हिडिओमध्ये खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही नक्की आम्हाला कळवा, संपर्क साधा. म्हणजे ह्या 8 दिवसात आम्ही मीटिंगचं नियोजन करून त्यानुसार आपण पुढील प्लॅनिंग करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की इतर मित्रमंडळींना शेअर करा, कारण ह्या व्हिडिओमधून आम्हाला नक्की तुमच्या गावात मीटिंग घेण्यासाठी सुद्धा नक्की आम्हाला फोन करा. धन्यवाद.